नमस्कार। आज व्हिडिओ करावा असं मनात आलं। आता सर्वजण कोरोनाच्या ह्याच्यामुळे लॉकडाऊनमुळे घरात बसलेले आहेत, तर कॅलरीजचा खर्च आता कमी झालेला आहे। आणि तुम्ही जर कॅलरीज जास्त घेत असाल म्हणजे मेंटेनन्स लेवलपेक्षा, तर त्या कॅलरीज बॉडी फॅटच्या रूपात शरीरावर जमा होती। आता सध्या तुम्ही बसूनच आहे, झोपून आहे, निघून आहे, टी व्ही बघताय, नुसतं घरातल्या घरात काय करत असाल तेवढंच, बाहेर जाणं नाही, काय नाही। थोडाफार व्यायाम करत असाल तर घरात चांगली गोष्ट आहे, पण बाहेरचं चालणं फिरणं कमी झाल्यामुळे अगदी गाडीवर जरी जात होतात तरी काही कॅलरीज खर्च होत होत्या, त्या आता खर्च व्हायच्या बंद झालेल्या आहेत। याचा अर्थ कॅलरीजची रिक्वायरमेंट कमी झालेली आहे। कार्बोहायड्रेट्स हे एनर्जी सोर्स आहे, तर ती एनर्जीची रिक्वायरमेंट थोडी कमी झालेली आहे। पूर्णपणे कार्बोहायड्रेट बंद करण्याची आवश्यकता नाही, पण कार्बोहायड्रेट थोडंसं कमी खाल्लं पाहिजे, कारण कार्बोहायड्रेट हे एनर्जी सोर्स आहे आणि एनर्जी तुम्हाला तुमच्या वापरात येत नाही आहे जास्त आता, म्हणून थोडं कार्बोहायड्रेट कमी केलं पाहिजे, म्हणजे कॅलरीजसुद्धा थोड्या कमी आल्या होतील आपोआप। प्रोटीन मात्र खाल्लं पाहिजे, भरपूर खाल्लं पाहिजे, अर्थात पचेल एवढंच खाल्लं पाहिजे। तुम्ही तर टी व्हीवर बघितलं असेल की डॉक्टर तात्याला लहान नेहमी त्या दिवशी आपल्या सांगितलं की चिकनचा गैरसमज दूर करण्यावर, तर चिकन खावा म्हणले, आणि चिकन खा तर प्रोटीनमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते म्हणून चिकन, ते मी फेसबुकला सुद्धा टाकलेलं आहे। आणि घरात वेळ जात नाही म्हणून तेलकट तुपकट काहीतरी बनवून आचार वाचार काहीतरी खाऊ नका घरात असल्या वस्तू तरी, कारण शरीराची हालचाल तुमच्या कमी झालेली आहे। एरवी थोडं खाल्लं तर तुम्ही ते हे करू शकाल, पण शरीराची हालचाल कमी झालेली, ते सगळं बॉडीवरचं फॅट आणि रक्तातलं फॅट वाढवण्यास कारणीभूत ठरेल। थोडंसं खायला काय हरकत नाही, पण आपल्या शरीराची आता हालचाल कमी झालेली आहे याचा नंतर विचार करा। आणि कुठल्याही कंपनीचं तेल असलं ते तेल वापरलं म्हणजे फिटनेस आपला चांगला झाला असं नाही, फिटनेससाठी अजून बऱ्याच गोष्टी असतात, लाईफस्टाईल आपली चांगली असायला लागते। तेव्हा आमच्या कंपनीचं तेल वापरलं म्हणजे काय फिटनेसची चिंता करायला नको असं काही नसतं, तो गैरसमज काढून टाका। आता घरातल्या घरात करता येणारे असे काही छंद जोपासा, सिनेमा पहा। हल्ली आता नवीन नवीन अक्षय कुमारचे जे काही काही सिनेमा आहेत ह्या 2-4 वर्षातले, ते खूप नव्या नव्या विषयावरचे सिनेमा आहेत। केसरी म्हणा, मिशन मंगल म्हणा, रुस्तम म्हणा, अजून काय काय नाव आहेत, ह्या 5-6 वर्षातले अक्षय कुमारचे सिनेमे निरनिराळ्या विषयावरचे आहेत। पॅडमॅन म्हणा, त्याच्यानंतर एक तो हा तो टॉयलेट एक प्रेम कथा, तो एक बघा। तुम्ही म्हणाल हे काय टॉयलेट एक प्रेम कथा, हे कसलं नाव आणि काय कसला पिक्चर असणार आहे, पण पिक्चर बघा आणि मग माझ्याशी बोला, मी सांगतो ते ऐका। त्याच्यानंतर साऊथमधले हिंदी डब यूट्यूबवर पिक्चर आहेत बघा, साऊथमधले पण वेगवेगळ्या विषयावरचे काय काय चित्रपट असतात, काही खूप चांगले असतात, निरनिराळ्या विषयावरचे सिनेमा असतात ते।
कसले चित्रकार चित्रकला वगैरे काय छंद असले तर ते जोपासा. घरात बसून बायकोशी भांडणं करत बसू नका. कंटाळा आला म्हणून पोरांना चोपू नका. काळजी घ्या मात्र रस्त्यावर बाहेर पडू नका. अजून काय मला वाटत नाही आता 14 तारखेला हे होणार आहे, पण पुणे मुंबईसारख्या शहरात कदाचित माझ्या अंदाजाप्रमाणे मी सांगतो अजून हा उठेल असं मला तरी वाटत नाही. छोट्यासारख्या शहरात वाई रत्नागिरी चिपळूण सातारा कराड कराडचं थोडं हे आहे भीती वाटते तिथं, पण अशा काही छोट्या छोट्या शहरांना मोकळीक मिळेल असं वाटतंय. जरी मोकळीक मिळाली तरी संचारबंदी जरी उठली तरी जमावबंदी उठणार ना असं माझा अंदाज आहे. आणि जमाव करू नका, एकत्र येऊ नका, मास्क लावाच ज्या सवयी पाळायच्या आहेत, उदाहरणार्थ खोकताना तोंडावर रुमाल धरणे वगैरे शिंकताना वगैरे ह्या पाळाच. रस्त्यात थुकू नका, रस्त्यात काय आता कोरोना आहे म्हणून नाही, कोरोना गेल्यावर सुद्धा कधीच थुकू नका. हे सर्व पाळा. बाकी काय जास्त आता बोलत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.